उद्धव ठाकरे त्या बैठकांमध्ये किती मंत्री उपस्थित असायचे मुख्यमंत्री असताना, ह्याच्या कधीतरी आता तपशील जाहीर करायला पाहिजे. नाना पटोलेंना सांगेन पहिला आपल्या बुडाखाली काय आग लागली ती विजवा आणि मग आमच्यावर वोट उचला. सर, महामंडळाच्या राज्य महामंडळाच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत एक निर्णय झालेला आहे. मनाचे श्लोक असतील किंवा भगवद्गीतेचा एक अध्याय आहे ते आता पाठ्यपुस्तकामध्ये नमूद केला जाणार आहे. याशिवाय मनुस्मृतीतले काही अध्याय आहेत त्यांचाही समावेश केला जाणार आहे. तर याला कुठेतरी वेळ होताना बाजार किती वेळ लागणार? हिंदू राष्ट्रामध्ये आपल्याला भगवद्गीतेचे श्लोक शिकवले जाणार. इथे काही अन्य धार्मिक श्लोक शिकवण्याचा काही गरज नाही इथे. म्हणून अशा पद्धतीचे निर्णय अगर होत असतील तर भारताला हिंदू राष्ट्र बनवण्याच्या दृष्टिकोनातून हे फार भक्कम आणि महत्वाचं पाऊल आहे. ह्याला त्याला स्वागतच करायला पाहिजे आणि जे जे विरोध करतात त्यांना पाकिस्तानवर टाकून दिलं पाहिजे. त्यांची आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये गरज नाही. तुम्हाला एवढंच अगर वाईट वाटत असेल तर पाकिस्तानमध्ये जावा आणि पाच वेळा बोंगे वाजवत बसा. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचं नाव न घेता जरांगे पाटील त्यांना इशारा देत आहेत की तुमचे श्लोक तुम्हाला पाडणार आहेत, मराठ्याचं नाव तुम्ही घेऊ नका आणि मराठा आरक्षणाच्या आड जर तुम्ही आला तर छगन भुजबळ केल्याशिवाय मी शांत असतो. मला असं वाटतं की आता जरांगे पाटलांनी आरक्षण या विषयावर जेवढं जास्त बोलतील तेवढं बरं आहे. राजकारणाचे सगळे विषय आमच्यावर सोडून द्यावे, त्यांनी आरक्षणावर बोलावं. सर, काल मुख्यमंत्र्यांनी दुष्काळाच्या रिलेटेड बैठक घेतलेली होती. यावेळी 5 पैकी 6 जे पालकमंत्री आहेत ते गैरहजर दिसून आलेले होते आणि वेळी मेसेज गेलेली होती त्यामुळे उशिरा. बघा, राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री साहेब उपस्थित होते ना, आणि मग जे काय झालं होतं ते त्यांना नंतर कळण्यात आलं असेल. त्याच्याबद्दल महत्वाचं काय, मुख्यमंत्री साहेबांनी जाऊन बैठक घेतली, दुष्काळ संदर्भात जाऊन आदेश दिलेले आहेत, वेळेत मदत शेतकऱ्यांना आणि संबंधित भागाला पाण्याचे टँकर वगैरे उपलब्ध करून देणे हे महत्वाचं. बैठक घेतली नसती तरी ओरड, बैठक घेतली तरी ओरड, हे म्हणजे आमच्या विरोधकांनी ठरवलं पाहिजे.